नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कोणते पैसे जमा होणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर सन 2023-24 करता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांसाठी 338.10 कोटी एवढी जी निधी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फतचा 5 ऑक्टोबर 2023 रोजीचा हा GRI। हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेले विदर्भ आणि मराठवाड्यातील 4,210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदींच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5,142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4,000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे। तसेच 17 फेब्रुवारी 2022 शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या प्रकल्पाअंतर्गत निवडलेल्या गावामध्ये विहिद्ध बाबींची अंमलबजावणी करण्याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाच्या 2023-24 यासाठी एकूण 4,410 कोटी एवढी जी निधी आहे वितरित उपलब्ध करून देण्यात आलेला असून सदर निधी खर्ची पडलेला आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरील दायित्व भागवण्यासाठी प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्याकडून संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रकानुसार 483 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव होता आणि त्यानुसार सन 2023-24 या पावसाळी अधिवेशनात पुरवणीच्या मागणीद्वारे मंजूर तरतुदींतून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि आज शेवटी जी आहे ही रक्कम आज वितरित करण्यात आलेली। सन 2023-24 करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना प्रकल्पावरील दायित्व भागवण्यासाठी 33-अर्थसहाय्य या उद्दिष्टाखाली बाह्य हिश्याच्या 338.10 कोटी एवढं जो निधी आहे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी योजने अंतर्गत जे आहे काही अवजारांसाठी अर्ज केलेले असेल, त्यांना ठिबक सिंचनासाठी अर्ज केलेला असेल, तर त्यांना जे अजूनपर्यंत जे अनुदानाची रक्कम मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गतची जी रक्कम आहे ती थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांसाठी ही योजना या योजनेअंतर्गत सुद्धा या प्रकल्पाअंतर्गत सुद्धा जे लाभार्थी असतील त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।